थोड़ाच वेळात खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेला सुरुवात होणार आहे। या सभेसाठी मैदानात कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू आहे। सभेपूर्वी खेडमध्ये संजय कदम समर्थकांनी रॅली काढली आहे आणि त्याच रॅलीची दृश्य आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अमोल मोरे आता आपल्या सोबत आहे। अमोल, अगदी काही वेळ उरला आता उद्धव ठाकरेंची सभा सुरू होण्याला, काय वातावरण, काय चित्र आता दिसतंय? सौरभ, अगदी काही वेळ म्हणजे आपणच काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होण्याला, आणि तत्पूर्वी आता संजय कदम जे आता रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत आहेत, म्हणजे जोरदार शक्ती प्रदर्शन बाजारपेठेतून जे आहे ते सुरू झालेलं आहे। संजय कदम यांची घरवापसी आता होते। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक पद्धतीचं हे या ठिकाणी ढोल ताशे आहेत। मुख्य गोष्ट अशी आहे की खेड मधल्या जी बाजारपेठ आहे त्या ठिकाणावरून रॅली निघालेली आहे आणि लोकांना अपील केलं जात आहे। मुख्य गोष्ट म्हणजे अगदी उंट आणि घोडे हे देखील या रॅलीमध्ये आहेत आणि ढोल ताशांचा गजर करत, शक्ती प्रदर्शन करत ही रॅली आता सभेच्या ठिकाणी जी आहे ती रवाना होणार आहे। आपला माणूस असे बोर्ड घेतलेले दोन समर्थक जे संजय कदम समर्थक ते आता उंटावरती या ठिकाणी बसलेले आहेत आणि अगदी मोठ्या प्रमाणात वाजत गाजत ही रॅली उद्धव ठाकरे यांची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी रवाना होईल आणि यानंतर उद्धव ठाकरे यांची टोप जी आहे ती धडणार आहे। सौरभ, अमोल, दृश्य काहीशी वेगळी दिसत आहेत आता रॅलीमध्ये, वास्तविक उंट आणि घोड्यावर काही कार्यकर्ते नेते दिसत आहेत, या दृश्यांबद्दल काय सांगशील? कारण प्रत्येक वेळी भाषणापूर्वी अशी दृश्य बघायला नाही मिळत। सौरभ, एक गोष्ट आहे म्हणजे संजय यांना मी साधारण मागच्या 2 वर्षापासून ओळखतोय, त्यांच्याशी जे काही कम्युनिकेशन झालेलं आहे तर एक मिश्किल अशी त्यांचं वागणं असतं। एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जसा वागत असतो तसा ते वागत असतात आणि काही वेळेला हटक्या गोष्टी करण्यामध्ये त्यांची पसंती जी आहे ते आपल्याला दिसून येते। म्हणजे उद्धव ठाकरे यांना रिसीव्ह करण्यासाठी ज्या वेळेला संजय कदम हेलिपॅडवरती आले त्यावेळी ते रिक्षातून दाखल झाले होते आणि आता तशाच पद्धतीने हा युनिकनेस म्हणू शकतो हे त्यांनी इथं केलेलं आहे। उंटावरून म्हणजे वाजत गाजत जसं आपण म्हणतो उंट घोडे वरातीमध्ये आहेत तसंच प्रकारचं काहीच आहे चित्र आपल्याला दिसत आहे। एकंदरीत त्यांना आपलं शक्ती दाखवायची आहे, जोश दाखवायचा आहे आणि इथल्या मतदारांना कार्यकर्त्यांना अपील करायचं आहे। हा त्यातला एक सिंपल साधा सरळ सोपा जो आहे तो अर्थ निघतो, कारण की उंट आणि घोडे हे मिरवणुकीमध्ये निघतात आणि त्यांनी यापूर्वी ज्यावेळी एबीपीमध्ये बोललेले होते त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केला होता। त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की संजय कदम हे थेट रामदास कदम यांना आता रॅलीच्या माध्यमातून देखील आव्हान देतात का? सौरभ, बरोबर आहे। आणि ज्या ठिकाणी सभा आहे तिथे आता हे कदमांचे कार्यकर्ते आस्ते कदम जाताना दिसत आहेत। अमोल, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।